हाजी अली दर्ग्यात महिलांना मजारपर्यंत प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शनीला साकडं घातलंय. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी हाजी अलीत महिलांच्या बाजूने निकाल लागावा अशी प्रार्थना त्यांनी शनीला केली. यावेळी शनीच्या चौथऱ्यावर चढून तेल आणि पुष्पहार अर्पण करून हाजी अलीत महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे अशी घोषणाही त्यांनी केली आहे. शनी शिंगणापूरला आमच्या आंदोलनाला यश मिळालंय, त्यामुळे हाजी अलीचं आमचं आंदोलन पुन्हा यशस्वी होण्याची मागणी त्यांनी शनिदेवाकडे केली आहे. यावेळी त्यांनी शनी मंदिरात बसून विशेष पूजा केली. हाजी अलीत महिलांच्या बाजूने निकाल आल्यानंतर 2 दिवसात दर्शनाला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुस्लिम महिलांसाठी जागतिक आणि ऐतिहासिक निर्णय असणार आहे आणि हा निर्णय महिलांच्या बाजूने न झाल्यास आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्यात यावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन रस्त्यावर उभं केलेलं होतं आणि आता हायकोर्टामध्ये उद्या 28 तारखेला त्याचा महत्त्वपूर्ण निकाल येतोय. त्याच्यामुळं पुन्हा एकदा भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाला यश मिळावं आणि महिलांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय व्हावा आणि महिलांना पुन्हा एकदा मजारपर्यंत प्रवेश मिळावा यासाठी आम्ही शनिदेवाला आज साकडं घालायला आलेलो आहोत आणि मला वाटतंय की शनि शिंगणापूरसारख्या ऐतिहासिक भूमीमध्ये आमच्या आंदोलनाला यश मिळालं तसंच यश जे आहे ते हाजी अली दर्ग्यामध्ये मिळेल यासाठी जे आहे ते जिथून आंदोलनाच्या यशाची सुरुवात झाली तिथंच जे आहे ते आज आम्ही साकडं घालायला आलेलो आहोत. हाजी अली दर्ग्याचा उद्या काय निकाल लागतोय त्याच्यानुसार जे आहे ते निकाल लागल्यानंतर 2 दिवसात जे आहे ते भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी सन्मान आणि मजारपर्यंत दर्शन घ्यायला जातील. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, अहमदनगर.